हाय हेलो आणि नमस्कार मित्रांनो, मी प्रणय देवगडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय पीडी झाडी पट्टी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा। गुढीपाडव्याचा सण म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात। मित्रांनो, ह्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला पीडी झाडी पट्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, पीडी झाडी पट्टीवरील गोष्टी झाडीच्या या नवीन भागामध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जुडलेले पाहुणे आहेत आपल्या बेधडक आणि रोकटोक विचारांनी सुपरिचित असलेले झाडीपट्टी नाट्यकलावंत, झाडीपट्टी नाट्यलेखक प्राध्यापक देवा कावळे सर यांच्यासोबतची ही मुलाखत बघून घेण्याआधी, चॅनलवरती तुम्ही नवीन आले असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर सर्वात आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मित्रांनो बघून घेऊया देवा कावळे सर यांच्यासोबतची ही मुलाखत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पीडी झाडी पट्टीवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमातील आजच्या भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जुळलेले पाहुणे आहेत झाडीपट्टीतील नाट्यकलावंत, झाडीपट्टीतील नाट्यलेखक आणि अखिल झाडीपट्टी नाट्यकलावंत परिषद या संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक देवानंदजी कावळे सर। मित्रांनो, देवानंदजी कावळे सर यांच्याविषयी माहिती सांगायची झाली तर देवानंद कावळे हे ग्रामीण भागातल्या एका सर्वसाधारण कुटुंबामधून बिलॉंग करतात, पण त्यांनी आपल्या शिक्षणासोबत आपल्यामधील कलागुणांना योग्य न्याय देऊन स्वतःच्या नावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून घेतले आहे। देवानंद कावळे यांनी नाट्यकलावंत म्हणून आजपर्यंत 500 वर नाटकांमध्ये भूमिका पार पाडलेल्या आहेत। सोबतच एक झाडीपट्टी नाट्यलेखक म्हणून त्यांनी हिजडा या नाटकाचं उत्तम लेखन सुद्धा केलेलं आहे। देवानंद कावळे हे एक प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत होते। तर मंडळी, अशा बहुगुणी आणि बहुआयामी व्यक्तीसोबत चर्चा करण्याआधी बघून घेऊया देवानंद कावळे यांच्या अभिनयाची एक झलक। नमस्कार सर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमामध्ये। सर, तुम्ही एक प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहेत, म्हणजे तुमचा संबंध शिक्षणासोबत आलेलाच आहे जवळून। मला असं विचारायचं सर की तुम्ही शिक्षणासोबतच कला क्षेत्रामध्ये रुची ठेवून त्या क्षेत्रात स्वतःला झोकून एक झाडीपट्टी नाट्यकलावंत कसे बनले? खर तर मला लहानपणापासूनच आवड होती। जवळपास मी जिल्हा परिषद शाळेमध्ये असतानाच वर्ग 7 एका छोट्याशा नाटिकेमध्ये भूमिका केली होती आणि जो छंद जडला होता, मग त्यानंतर कधी नाटकात किंवा नाटकेत काम वगैरे केलं नाही, परंतु कॉलेज लाईफमध्ये कुठेही असो
ज्या नाट्य छटेचे प्रोग्राम व्हायचे, कल्चरल प्रोग्राम व्हायचे, त्यात मी भाग घ्यायचा. आणि अशातच मग एक कलेविषयी, नाट्यकलेविषयी, नाट्यसाहित्याविषयी, नाट्यसंहितेविषयी एक मनामध्ये एक वेगळी ओढ निर्माण झाली. आणि त्या माध्यमातून आपण काहीतरी समाजासाठी या माध्यमातून देऊ शकतो, समाज प्रबोधन आपण घडवू शकतो असं मला मनसी वाटायला लागलं. आणि मग माझे पावले आपोआपच नाट्य क्षेत्राकडे वळायला लागले. सर, तुम्हाला म्हणजे असं केव्हा वाटलं की मी सुद्धा एक कलावंत जे व्यावसायिक रंगभूमी झाडीपट्टी आहे त्यांच्यासोबत जुळून काम करू शकतो? तर एकदा आमच्या कॉलेजमध्ये, आंबेडकर कॉलेज चंद्रपूरमध्ये, नाट्यछटेचा प्रोग्राम झालेला होता. आणि त्यामध्ये जो अतिशय आपल्या साहित्यात गाजलेला नाटक आहे एकच प्याला, त्या एकच प्याला नाटकातील एक संवाद मी तिथं सादर केलेला होता. आणि तो संवाद सर्वांना आवडला आणि फर्स्ट प्राईज मला मिळाला होता. तेव्हा मग मला असं वाटलं की आपण या क्षेत्रात भरारी मारू शकतो, या क्षेत्रामध्ये आपण आपले पाय स्थिरवू शकतो. आणि म्हणून मग मी नाट्य क्षेत्राकडे वळलो. सर, तुमचा जो पहिला झाडीपट्टी, झाडीपट्टी रंगमंच गावात पहिलं नाटक तुमचं कोणत्या ग्रुप सोबत तुम्ही जुळलात? मी सुरुवातीला कुठल्याही ग्रुप सोबत जुळलेलो नव्हतो. आम्ही असे चार पाच मित्र एक नवीन वेगळी रंगभूमी निर्माण केलेली होती. आणि त्या रंगभूमीच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच कादळसर मध्ये नाटक ठेवला. आणि मग नाटक म्हटल्यावर स्त्री कलावंत लागतात, नेपथ्यकार लागतो, संगीतकार लागतो. त्यावेळेस आपल्या झाडीपट्टीत गाजलेले संगीतकार आदरणीय प्रल्हादजी मेश्राम सर यांना मी माझा नाटक नाटकामध्ये संगीतकार म्हणून बोलवलं होतं. आणि आश्चर्य असा झाला की त्यावेळेस माझा अभिनय पाहून, त्यावेळेस मला विलनचा रोल होता तिथं, आता मी कॅरेक्टर वगैरे करतोय, अभिनय पाहून त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा गाजलेला नाटक सरणावरची लाकडं या नाटकासाठी मला त्यांनी पाचारण केलं. आणि अगदी वेळेवरच त्यावेळेस राकेश खाडे नावाचे एक नागपूरचे कलावंत होते, ते अपसेंट होते त्या प्रयोगाला. आणि तो रोल मी प्ले केला आणि तो रोल मला जमला. आणि खऱ्या अर्थाने मग तिथूनच माझी सुरुवात झाली झाडीपट्टीमध्ये. सर, आपण ज्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही सुद्धा माझ्या गावाजवळच राहतात म्हणजे, आणि सुरुवातीला सर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो त्याच कॉलेजमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन शिक्षण पण पूर्ण केलेलं आहे. सुरुवातीला देवा कावडे जे नाट्य कलावंत आहेत, मी सुद्धा परिचयाचं नव्हतो, पण माझे मित्र मला सांगायचे की प्रणय आपल्याच कॉलेजमधले सर आहेत देवा कावडे सर, हे झाडीपट्टी नाट्य क्षेत्रामध्ये काम करतात. मग त्यानंतर काही दिवसांनी तुमचीही तुमच्यासोबत भेट झाली, तुम्ही कॉलेजमध्ये जायचा, आमच्या गावावरूनच जायचा, मग आपली ओळख झाली. सर, मला असं म्हणायचं, आपण आपल्या ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये दंडार हा लोककलेचा प्रकार आहे, तर नाट्य क्षेत्रामध्ये रंगभूमीवर चढण्या अगोदर व्यावसायिक तुमच्या जीवनात असा प्रसंग कधी आला की ही जी लोककला आहे दंडार यामध्ये काम करण्याचा? हो, आला नाही, एक योग आला. आमच्याच गावाजवळ एक नवधडा म्हणून गाव आहे, तिथे एक दंडार झाली होती. दारूबाई धूळधानी असा या दंडारीचा नाव होता. तर तिथं रोल होता, परंतु दंडारीमध्ये पडद्या मागून गाणे म्हणतात आणि गाणे खूप असतात तिथं, ते मला गाणी लोककलाच असतो ती. आणि त्या लोककलेच्या माध्यमातून एक चांगला प्रकार आहे जसं तमाशा, गोंधळ, दंडार. खर तर ते आपल्याला सोपे वाटतात, पण ते सोपे प्रकार नाही आहेत. खूप मेहनत, त्यांचं सादरीकरण करणे ही खेड्यापाड्यातील लोक जे दंडार हा प्रयोग सादर करतात, तमाशा किंवा गोंधळ हा सादर करतात, हा साधा प्रकार नाही, ते खर तर आपल्या त्यांच्या आत्म्याचा आविष्कारच असतो तो. त्यांच्या संगीताचा आविष्कार असतो, त्यांच्या जाणीव वेदनेचा आविष्कार असतो. आणि तो आविष्कार ते समाज मनावर घडवतात, त्याचा प्रतिबिंब मग समाज मनावर पडतोय. आणि मला असं वाटतं की जे दंडारीमध्ये काम करतात, मी पण एकदा केलेला आहे, गोंधळामध्ये तमाशामध्ये काम करतात, ते पण एक मोठे कलावंतच आहेत. आणि त्या कलावंताकडे सरकारने बिलकुल लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचा जो पाठपुरावा आहे, त्यांचा त्यांच्यावर जे आता संकट आलेले आहेत या काळात, त्यावरही सरकारने त्यांना मदत करावी असं मला वाटते. सर, तुम्ही एक नाट्य कलावंत आहातच, प्रख्यात झालेलेच आहात, तुमच्या अभिनयातून तुम्ही ते सिद्ध केलेलं आहे. सोबतच तुम्ही नाट्य लेखन क्षेत्राकडे वळला. सर, तुमचं पहिलं नाटक जे तुम्ही लिहिलं, खर तर मी पहिल्यांदा झाडीपट्टीचे नाटक
लिहायला सुरुवात केली नव्हती, परंतु जेव्हा कॉलेज लाईफ मध्ये असताना मी सामाजिक चळवळीमध्ये होतो आणि त्यावेळेस एक नाटिका लिहिली, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, आणि दुसरी एक नाटिका लिहिली होती हॅलो हॅलो मी डॉक्टर रोगी बोलतोय, अशा दोन नाटिका लिहिल्या. त्या संपूर्ण झाडीपट्टीत विदर्भाच्या संपूर्ण बीएड कॉलेजमध्ये खूप गाजल्या, खूप गाजल्या. परंतु त्याचं लेखन मी केलो हे अजूनही कुणाला माहीत नाही. त्यानंतर मला असं वाटलं की आपण लिहिलेल्या नाटिका एवढ्या गाजू शकतात, कॉलेजमध्ये डीएड कॉलेज बीएड कॉलेजमध्ये चालू शकतात, मग आपण नाटक लिहावा. आणि त्या अनुषंगाने मी माझं पहिलं नाटक लिहिलंय भाऊ म्हणून की राया, आणि तो पहिलाच नाटक मी तन्मय थिएटर्स वळसा देसाईगंज आहे त्यांच्याकडे तो सादर केलाय. बरेच प्रयोग झालेले आहेत त्याचे. आतापर्यंत तुम्ही लिहिलेले नाटक? आतापर्यंत माझे 4-5 नाटकं लिहून झालेले आहेत. एक भाऊ म्हणून की राया, दुसरं नाटक लिहिलंय भूताने केला प्रेम, तिसरा नाटक हिजडा जो सध्या चालू आहे, आणि यानंतर एक नवीन नाटकाचं लिखाण चालू आहे भाकरीचा चंद्र म्हणून, तो पुढच्या वर्षी मी लॉन्च करणार आहे. या सगळ्या नाटकांमधून तुमचा आवडीचं कोणतं नाटक आहे? या सर्व नाटकाच्या आवडीतून मला हिजडा जो नाटक आहे हा नाटक एक वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण हिजडा नाटकामध्ये एक तृतीय पंथी आहे दाखवलेला आहे, ज्यांना मुलांची आस असतो, आपल्याला हे मुलं बाळ असावेत, ज्यांना पूर्ण समाज ठुकरवतो, ज्यांना समाज लाताडतो, इवन आई वडील सुद्धा त्यांना धिक्कारतात, आणि मग अशा त्या तृतीय पंथीयांच्या जीवनात जी व्यथा आहे ती व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मुलांसाठी ते किती मनस्वी हळवे होतात हे दाखवलेलं आहे. आणि एक चांगला मेसेज आहे त्या हिजडा या माध्यमातून, अंधश्रद्धा आणि नरबळी हा विषय मांडलेला आहे की मुलगा पायाडू जन्माला आल्यानंतर कुणीतरी जी प्रथा परंपरा आहे की माल जो सोना जमीत गडप झालेला आहे तो खदण्यासाठी एखाद्या पायाडू मुलांची गरज असते, आणि मग त्या लहानाचं त्याचं नरबळी द्यायचं, हे जी अत्यंत वाईट प्रथा निर्माण झालेली आहे या प्रथेवर एक प्रकाश ज्योत टाकण्यासाठी, म्हणजे अंधश्रद्धा आणि नरबळी या विषयावर तो आधारित नाटक आहे. त्याचबरोबर तृतीय पंथीयांची जी व्यथा आहे, जे तृतीय पंथी लोक आहेत त्यांची जी व्यथा मांडण्याचा प्रयत्न मी हिजड्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे खूप चांगला विषय आहे सर, कारण आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन करणे हे काळाची गरज आहे, कारण खूप सारे लोक अंधश्रद्धेची बळी पडत आहेत आणि याच्यावर झाडीपट्टीमध्ये नाटक येत आहेत आणि याच्यातून समाज प्रबोधन होण्याचं एक समाज प्रबोधन होत आहे. ही चांगली गोष्ट आहे झाडीपट्टी रसिकांसाठी आणि समस्त झाडीपट्टी क्षेत्रासाठी. सर, सोबतच तुम्ही एक अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषदेचं उपाध्यक्षपद सध्या सांभाळत आहात. मला एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतोय सर, की झाडीपट्टी संघटनेची सुरुवात, म्हणजे या सुरुवातीचा मूळ उद्देश हे निर्माण करण्यामागचा काय होता, आणि झाडीपट्टी संघटनेशी जुडून कलावंतांना काय लाभ होतो, नवोदित कलावंतांना याचा काय लाभ होतो झाडीपट्टी संघटनेसोबत जुडल्यानंतर, याच्याविषयी सर मला काही माहिती सांगा. अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही मांडला. खर तर झाडीपट्टीमध्ये सर्वच संघटना उपलब्ध आहे. झाडीपट्टीमध्ये निर्माता लोकांची संघटना उपलब्ध आहे, साऊंड सर्व्हिसवाल्यांची संघटना उपलब्ध आहे, संगीतकारांची संघटना उपलब्ध आहे, पण या नाट्यकलेचा जो आत्मा असतो कलावंत, त्या कलावंताची संघटना निर्माण नव्हती. मग मला असं वाटलं की ही कलावंत संघटना निर्माण व्हावं. आमच्या कलावंत संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शेखर पटले सर आहेत, आणि उपाध्यक्ष पद म्हणून माझ्याकडे जबाबदारी चंद्रपूर जिल्ह्याची दिलेली आहे. तर खरं तर या माध्यमातून कलावंतावर जो एखादा अन्याय अत्याचार होतोय, जसं एखादा वेळेस एखाद्या कलावंताला बॅक करणे, एखाद्या कलावंतांना आपल्या ग्रुपमध्ये काढून टाकणे, तर हे असे अनुचित प्रकार होऊ नयेत. आणि असं जर होत असेल तर त्याच्यावर योग्य चर्चा होऊन खरंच दोषी कोण आहे, कलावंत आहे की कोण आहे, या माध्यमातून आपली एक संघटना असावी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, किंवा आपल्यावर जो अन्याय होत आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी, हा एक उद्देश. आणि दुसरी गोष्ट, झाडीपट्टीमध्ये प्रस्थापित कलावंत भरपूर आहेत आणि त्यांनी नवीन कलावंतांना सपोर्ट करण्याचंही काम केलेलं आहे, तरी पण आज जी झाडीपट्टीमध्ये स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये प्रत्येक गावात एक कलाकार असल्यासारखा आहे, आणि नवोदित कलावंत जे आहेत ते नवोदित कलावंत खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या सादरीकरण मी आता बऱ्याच नवोदित कलावंतासोबत जुडून आहे आणि नवोदित कलावंतासोबत रोल पण करीत आहे, भूमिका साकारत आहे. त्यांचा जो जोश आहे, त्यांचा जो जुनून आहे आपल्या कलेविषयी, साहित्याविषयी, नाट्यसंहितेविषयी जो जोश आहे तो अतिशय चांगला आहे. परंतु कुठेतरी त्यांचा चेहरा लोकप्रिय होण्यासाठी त्यांना प्रस्थापित वर्गाने
प्रस्थापित वर्गाने म्हणण्यापेक्षा आदरणीय ज्येष्ठ कलावंतांनी त्यांना हात देणे अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. कारण झाडीपट्टीचा दिवा तेवत ठेवण्यासाठी नवोदित कलावंत घडत राहिले पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एकदा जर ज्येष्ठ कलावंत नाट्यसृष्टीतून जेव्हा निवृत्ती घेतील किंवा त्यावेळेस ह्या हे जे नवीन कलावंत आहेत जे नवोदित कलावंत आहेत नवीन चेहरे आले आहेत आपल्या झाडीपट्टीमध्ये अनेक नवीन गायक आलेले आहेत अनेक असे कॅरेक्टर रोल करणारे अनेक असे विलनचे रोल करणारे नवोदित कलावंत आलेले आहेत त्यांना जर आतापासूनच आपण तयार करून ठेवलं तर झाडीपट्टीचा इतिहास हा अखंडित राहील तो कुठं थांबणार नाही आणि शेवटपर्यंत आतापर्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंतांनी ह्या झाडीपट्टीचा वारसा चालवलेला आहे आणि तो समोर वारसा चालवण्यासाठी नवोदित कलावंतांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि त्यासाठी आमची संघटना प्रोत्साहन करीत असते. अनेक नवोदित कलावंतांना आम्ही स्थान दिलेलं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर. कारण आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही लहानपणीपासून बघत आहोत तेच कलावंत आजही आम्हाला काम करताना दिसत आहेत. तुम्ही जो निवृत्तीचा विषय बोलला सर तर असं बघायला मिळत नाही की झाडीपट्टी क्षेत्रामध्ये निवृत्ती हा विषय हा कधी संघटनेमध्ये विषय याच्यावर कधी चर्चा नाही. निवृत्ती हा विषय नाही. कलावंत हा अमर असतो स्टेजवरचा कलावंत रंगभूमीवरचा. निवृत्ती हा शब्द तसा चुकीचा राहील. परंतु जेव्हा एखादा वयोवृद्ध कलावंत आहे त्याला वाटेल की आता आपण मार्गदर्शकच बनावं आपलं मोठं मन करून कारण आता स्टेजवर आपली जी एनर्जी आहे आपला जो पॉवर आहे तो आता अबाव 70 झालेले आहेत आपले. मग ते जेव्हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत 70 वर्षाचे होतात तेव्हा त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवोदित कलावंतांचीच गरज असू शकते. त्यांचे उत्तराधिकारी बनवण्याची जबाबदारी ही ज्येष्ठ कलावंतांवरच आहे कलावंताची आहे. परंतु नवोदित कलावंतांनी सुद्धा ज्येष्ठांनी जसं मार्गदर्शन केले तसं मार्गक्रमण करायला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. बरोबर आहे. या निमित्ताने तुम्ही नवोदित कलावंतांना काय सांगाल आणि तुमच्या जे आता झाडीपट्टीमध्ये सहकारी कलावंत आहेत त्यांना काय संदेश द्या? मला असं वाटतंय की या निमित्ताने मला असं वाटते नवोदित कलावंत यांनी मेहनत करणे अत्यंत महत्वाचं आहे. माझ्या बाबतीत असं झालं होतं जेव्हा मी नवीन नवीन झाडीपट्टीमध्ये गेलो होतो माझी सुरुवात चंद्रकमल थिएटर्स पासून झालेली आहे. झाडीपट्टीतील ज्या नामांकित ग्रुप आहेत जसं आदरणीय गोपी रदे सर यांची गुरुदेव रंगभूमी असो प्रल्हाद मेश्राम सरांची प्रल्हाद रंगभूमी असो तन्मयी थिएटर्स असो रंगकर्मी रंगभूमी असो बऱ्याच मोठ्या मोठ्या बॅनरखाली काम केलेलं आहे भूमिका साकार केलेल्या आहेत. तरी पण असं वाटते मला का या माध्यमातून खरं तर आपण कलावंत हे परिपूर्ण नाही आहोत आपण विद्यार्थीच आहोत. नवीन नवीन कला जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण आजच्याही काळामध्ये या 70 वयात जर अमिताभ बच्चन सारखे व्यक्तिमत्व झुंड चित्रपटात भूमिका फुल एनर्जीने सादर करू शकतात तर अजूनही आपण परिपूर्ण झालेलो नाही आहोत असं मला वाटते. अजूनही आपण कला शिकण्याचा प्रयत्न करत आहोत असं मला वाटते आणि या कलेचा वारसा चालवण्यासाठी नवोदित कलावंतांनी अपार मेहनत घ्यावी. नाट्यशास्त्र जो आहे तो नाट्यशास्त्राचा अभ्यास करावा आणि झाडीपट्टीमध्ये सध्या प्रेक्षकांना काय हवं आहे हेही महत्वाचं आहे. कधी कधी आपण आपल्या नाट्यशास्त्राप्रमाणे जर चालत गेलो आणि प्रेक्षकांना ते आवडलं नाही कारण झाडीपट्टीची रंगभूमी वेगवेगळ्या भूमिकेत जसं गोंदिया जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातले प्रेक्षक गोंदिया जिल्ह्यातले प्रेक्षक थोडी थोडी तफावत असते. कुणाकडे कॉमेडी चालतो कुणाकडे विलन चालतो कोण्या भागामध्ये सिरियस असलेला नाटक चालतो याचा संमिश्र मिश्रण करून नाट्यसंहिता लिहिणे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं सादरीकरण करणे महत्वाचं आहे असं मला वाटते. आता तुम्ही एक जी गोष्ट बोललीत की प्रेक्षकांना काय आवडते ही गोष्ट जी मी बोलली सर मला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय. झाडीपट्टीची जी आज पातळी आहे खूप चांगल्या पातळीपर्यंत गेलेला आहे. मुंबई सारख्या जे कलावंत आहेत त्या क्षेत्रातील म्हणा नाटकातील त्यांच्यापर्यंत आज झाडीपट्टी काय आहे याची उत्सुकता वाढलेली आहे. बरोबर. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे सर की झाडीपट्टीमध्ये रोल कास्टिंग हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे आणि पाहिजे त्या क्षेत्र म्हणजे पाहिजे त्या प्रमाणावर काम झालेलं नाहीये. दिग्दर्शक म्हणा किंवा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. कास्टिंग जी आहे ती कास्टिंग आता पहिल्यांदाच यावर्षी एका नवीन ग्रुपचा दिग्दर्शक आहे आणि आपली जो तुम्ही जो प्रश्न केला आहे तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कास्टिंग अत्यंत महत्वाची असते परंतु झाडीपट्टीमध्ये ग्रुप आहेत कारण कधी कधी बघा सर आम्ही जेव्हा नाटक बघतो
होतं असं की तुम्ही 30-40 वर्षाच्या एखाद्या कलाकाराला तुम्ही 20-25 वर्षाचं कॅरेक्टर देता, तेव्हा मग कुठून तरी प्रेक्षकाच्या कमेंट देतात, अरे काय चाललंय बाबा. म्हणजे प्रेक्षक पण त्या लेवलने बघतो झाडीपट्टीकडे, तर आपण त्याचं बेस्ट दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. झाडीपट्टीचा प्रेक्षक अतिशय सुज्ञ आहे, हुशार आहे, बुद्धिवंत आहे, प्रज्ञावंत आहे, आणि असे अनेक ऐकायला मिळतात कास्टिंगमुळे की हा रोल या कलावंतांना पाहिजे होता, तो रोल त्या कलावंतांना पाहिजे होता. सगळ्याच कलावंतांमध्ये क्षमता सगळ्या कलावंतांमध्ये असतो, परंतु सध्या याच्यामध्ये बदल होत आहे थोडा बहुत. आता काही कलावंत आपल्या वयपरत्वे रोल अभिनय घेतात, किंवा झाडीपट्टीचे लेखक सुद्धा एखादा ग्रुप पाहून नाटक लिहिण्याचा प्रयत्न करत आहे की कोणत्या कलावंतांना कोणता रोल द्यायचं, कोणती भूमिका साकारू करू शकते, अशा पद्धतीने नाटकाची निर्मिती होत आहे. आणि झाडीपट्टीमध्ये सुद्धा अनेक नाट्य लेखक असे निर्माण झालेले आहेत. तसं तर मी नवोदित नाट्य लेखक आहे, परंतु इथं जे पूर्वाश्रमीचे नाट्य लेखक आहेत त्यांनी आता अभ्यास करून अशा पद्धतीने नाटकं लिहिलेली आहेत, परंतु आदरणीय दिग्दर्शक लोकांनी, आदरणीय निर्मात्यांनी कास्टिंग अत्यंत महत्वाची आहे हे ते हेरून आहेत आणि ते त्या पद्धतीनं करत आहेत. परंतु काही काही प्रकारात असं होत आहे की हा रोल त्याऐवजी त्याला असतं किंवा तो रोल त्याऐवजी त्याला असतं, पण हाही प्रकार बंद होईल कालांतराने. आणि जो ज्या रोलमध्ये फिट आहे, जो ज्याला ज्या रोलमध्ये टाकायला पाहिजे होते असेच घेतल्या जातील. मी तर माझ्या नवीन ग्रुपमध्ये मी आता यावर्षी दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदा एंट्री मारत आहे. आजपर्यंत मी दिग्दर्शक म्हणून काम केलेलं नाही, लेखक नाट्य कलावंत म्हणून काम भूमिका पार पाडलेली आहे, परंतु यावर्षी नवीन जबाबदारी दिग्दर्शकाची आलेली आहे. मी माझ्या ग्रुपची सेटिंग तरी किमान वय परत्वे कास्टिंग करणार असं मला वाटते. मी बाकी ग्रुपचं बाबतीत कोणताही कमेंट करू शकत नाही. सर, झाडीपट्टी रसिकांना काय संदेश द्या? रसिक मायबापांना माझी नम्र विनंती आहे. खर तर ही झाडीपट्टी चालू ठेवण्याचं काम इथले दिग्दर्शक, निर्माता, कलावंत करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने या कलावंताचे मायबाप रसिक मायबापच आहेत. आणि या रसिक मायबापांकडून आम्हाला त्यांचा आशीर्वाद अभिप्रेत आहे, त्यांचं प्रेम, त्यांच्या शुभेच्छा अभिप्रेत आहेत. आणि खरं तर एखाद्या कलाकाराला डोक्यावर घेणे किंवा एखाद्या कलाकाराला खाली आपटणे हे काम रसिकच करू शकतो, कारण या झाडीपट्टीतला रसिक जाणकार आहे, सुज्ञ आहे, हुशार आहे, बुद्धिवंत आहे आणि प्रज्ञावंतही आहे. परंतु आता रसिकांना मला असं वाटते की नवीन नवीन पद्धतीचे प्रयोग व्हायला पाहिजे, झाडीपट्टीचा थोडा लुकआउट बदलायला पाहिजे. झाडीपट्टीमध्ये 5-5 वाजेपर्यंत नाटकं होतात हा भाग ठीक आहे, झाडीपट्टीमध्ये त्याच पटडीतले नाटक होण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयाला धरून नाटक जे नवीन लेखक लिहित आहेत किंवा नवीन कलावंत सादर करीत आहेत, झाडीपट्टीच्या रसिकांना नवीन कलावंतांना डोक्यावर घेतलेलं पाहिजे. म्हणजे जसं एखादी एक जुना कलावंत आहे, म्हणजे ज्येष्ठ आणि कलावंत आणि एक नवोदित कलावंत आहे, परंतु रसिकांची भूमिका बघण्याची भूमिका ही तो नवीन आहे म्हणून बघू नये किंवा तो व्यक्तिमत्व लोकप्रिय आहे म्हणून बघू नये. तो कलावंत नवीन जरी असेल पण तो कितपत आपल्या भूमिकेला वाव देत आहे असं बघून त्यांच्या पाठीवर हात थोपटावी. आणि रसिक मायबापांनी नवोदित कलावंतांना एक पाठबळ देऊन, एक सपोर्ट करून झाडीपट्टीचा वारसा चालवण्यासाठी एक नवीन पिढी तयार करावी. आणि ही पिढी तयार करण्यासाठीचं काम रसिक मायबापच करू शकतात असं मला प्रांजळपणे वाटते, प्रामुख्याने वाटते. रसिक मायबापांना विनंती आहे की नवोदित कलावंतांना सुद्धा एक चांगला सपोर्ट करा, पाठबळ द्यावं असं मला वाटते. सर, या कार्यक्रमाला संपवण्यापूर्वी आम्ही या कार्यक्रमात नवीनच एक खेळ सुरू केलेला आहे, याचं नाव आहे झाडीपट्टी स्पेशल रॅपिड फायर क्विझ. प्रश्न आमचे राहतील आणि उत्तरं तुमची राहतील. तर 5 प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत, त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तर माझा पहिला प्रश्न आहे सर की झाडीपट्टीमध्ये तुम्ही कोणत्या ग्रुपला 10/10 द्याल, म्हणजे तो ग्रुप तुमच्या नजरेमध्ये असा वाटतं की परफेक्ट, वा क्या बात आहे. युवा रंगमंच, आदरणीय आमच्या दादा युवराज ग्रुप प्रधान यांचं ग्रुप आहे, त्या ग्रुपला मी त्यांच्या ग्रुपचं कोणतं नाटक तुम्हाला बघायचं? मला त्यांच्या ग्रुपचं संतान नाटक आवडला, लाडका नाटक आवडला, परत आशीर्वाद बघण्याची इच्छा आहे, परंतु या वर्षी वेळ मिळाला नाही, पण तो बघणार मी. एकंदरीत बेस्ट ग्रुप आहे, बेस्ट ग्रुप आहे. सर, दुसरा प्रश्न,
झाडीपट्टी मधील तुम्हाला एक बेस्ट ऑल टाइम बेस्ट मेल ऍक्टर. मेल ऍक्टर म्हणजे तसे तर झाडीपट्टीतले नटसम्राट आदरणीय स्वर्गीय कमलाकर बोरकर सर हेच होते आणि ते माझे आवडते होते आणि तेच राहणार. फिमेल मध्ये ऑफकोर्स ज्ञानेश्वरी कापगते. त्यांची कोणती भूमिका? त्यांची निराधार पुत्र धरती मातेचा इथला रोल मला खूप आवडला आणि त्या अगोदरही सुनबाई जरा जपून या नाटकातील फटके सुनबाई मला खूप आवडली. 14 प्रश्न सर, झाडीपट्टी मध्ये तुम्हाला, आता तुम्ही एक लेखक असाल म्हणून मी लेखकावरतीच प्रश्न विचारतो, तुम्हाला आवडणारे लेखक? मला झाडीपट्टी मध्ये आदरणीय आवडणारे लेखक म्हटला तर आनंद खूप होते, कारण त्यांचे जे लिहिलेले नाटक आहेत ते बरेच नाटक केलेले आहेत. कहर केला बायकोनी, अरे संसार संसार, गद्दार, बंधन तुटले नात्याचे, बरेच प्रयोग त्यांचे केलेले आहेत. त्यांची लेखणी चांगली आहे, धारदार आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे. आवडते दिग्दर्शक? आवडते दिग्दर्शक प्रल्हादजी मिश्रा. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला वेळ दिली आणि आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाडीपट्टी नाट्यकलावंत, झाडीपट्टी नाट्य लेखक आणि अखिल झाडीपट्टी नाट्यकलावंत परिषदेचे उपाध्यक्ष माननीय देवा कावळे सर यांच्यासोबत आजची आम्ही ही चर्चा केली. ही चर्चा तुम्हाला, ही मुलाखत कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यानंतर तुम्हाला कोणत्या कलावंतांची मुलाखत बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही आम्हाला सुचवा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद मित्रांनो.